महाराष्ट्रात निवडून आलेले 10 मुस्लिम आमदार। मित्रांनो, नुकतीच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली, ज्यामध्ये महायुती सरकारने महाविजय मिळवत आपली सत्ता कायम ठेवली आहे। विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी 235 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे। परंतु तुम्हाला माहिती आहे का, विधानसभेच्या 288 जागांपैकी फक्त 10 जागांवर मुस्लिम उमेदवार जिंकून आले आहेत। 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात 11.5% म्हणजेच 1.5 कोटीच्या जवळपास मुस्लिम लोकसंख्या आहे। लोकसंख्येनुसार महाराष्ट्रात मुस्लिम आमदारांची संख्या ही 33 असायला हवी, परंतु असे होताना आपल्याला दिसत नाही। यावेळी केवळ महाराष्ट्रात 10 मुस्लिम आमदार निवडून आले आहेत आणि यांचीच माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, मुफ्ती मोहम्मद इस्माईल। MIM पक्षाचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत, ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांचा फक्त 162 मतांनी पराभव केला आहे। महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचा पहिला क्रमांक लागतो। नंबर 9, सना मलिक। अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत, ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे फहद अहमद यांना 3378 मतांनी पराभव केला आहे। सना मलिक यांना एकूण 49341 मते मिळाली आहेत, तर फहद अहमद यांना 45963 मते मिळाली आहेत। नंबर 8, हारून खान। हारून खान हे महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांपैकी एक आहेत, जे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत। ठाकरेगड शिवसेना पक्षाच्या तिकिटावर वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत, ज्यांना एकूण 65396 इतके मतदान झाले आहे। नंबर 7, रईस शेख। समाजवादी पक्षाचे रईस शेख हे भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत, ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदेगड पक्षाचे उमेदवार संतोष शेट्टी यांचा 52015 मतांनी पराभव केला आहे। समाजवादी पक्षाचे उमेदवार रईस शेख यांना 1,19,687 मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी यांना 67672 मते मिळाली आहेत। नंबर 6, असलम शेख। काँग्रेस पक्षाचे असलम शेख मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत, ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांचा 6227 मतांनी पराभव केला आहे। असलम शेख यांना एकूण 98202 मते मिळाली आहेत, तर भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांना 91975 मते मिळाली आहेत। नंबर 5, साजिद खान। काँग्रेस पक्षाचे साजिद खान हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत, ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अग्रवाल विजय कमलेश्वर यांना 1283 मतांनी पराभव केला आहे। साजिद खान यांना एकूण 88718 मते मिळाली आहेत, तर भाजपचे उमेदवार अग्रवाल विजय कमलेश्वर यांना 87435 मते मिळाली आहेत। नंबर 4, अमीन पटेल। काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमीन पटेल हे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत, ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार शायना NC यांना 34884 मतांनी पराभव केला आहे। शायना या भाजपच्या लोकप्रिय नेत्या होत्या, मात्र ऐनवेळी त्यांना तिकिटासाठी शिवसेनेत प्रवेश करावा लागला। अमीन पटेल यांना एकूण 74990 मते मिळाली, तर शायना NC यांना 40146 मते मिळाली आहेत। नंबर 3, अब्दुल सत्तार। शिवसेना पक्षाचे उमेदवार अब्दुल सत्तार हे शिलोड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत, ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे गट शिवसेना पक्षाचे उमेदवार सुरेश बनकर यांना 2420 मतांनी पराभव केला आहे। अब्दुल सत्तार यांना एकूण 1,37,960 मते मिळाली, तर सुरेश बनकर यांना 1,35,540 मते मिळाली आहेत। नंबर 2, हसन मुश्रीफ। अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हसन मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत, ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार घाटगे समरजीत सिंह यांचा 11,581 मतांनी पराभव केला आहे। हसन मुश्रीफ यांना एकूण 1,45,269 मते मिळाली आहेत, तर घाटगे समरजीत सिंह यांना 1,13,688 मते मिळालेली आहेत। नंबर 1, अबू आझमी। समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू आझमी हे मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत, ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी MIMचे उमेदवार अतिक अहमद यांचा 12,753 मतांनी पराभव केला आहे। अबू आझमी यांना 54,780 मते मिळाली, तर अतिक अहमद यांना 42,027 मते मिळालेली आहेत। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रात निवडून आलेले 10 मुस्लिम आमदार कोण आहेत
याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुमच्या मते इथून पुढे भविष्यात महाराष्ट्राला मुस्लिम मुख्यमंत्री लाभेल का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.